तुम्हा सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण एका रेषा विभागाला दिलेल्या गुणोत्तरात विभाजित करणे शिकूया. इथे ह्या रेषा विभागाला एबीला पहा. तुम्ही एबीला दोन समान भागांमध्ये विभागू शकता का? मागच्या इयत्तेत आपण कोणत्या रेषा विभागाचे लंब दुभाजक म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टरची रचना करायला शिकलो होतो, जी ह्या दोन रेषांना दोन समान भागांमध्ये एएम आणि एमबी मध्ये विभागते. तुम्ही सांगू शकता का की बिंदू एम रेषा एबीला कोणत्या गुणोत्तरात विभागते? अगदी बरोबर, कारण एएम आणि एमबी समान आहेत. म्हणून बिंदू एम रेषा एबीला एक गुणोत्तर एक मध्ये विभागते. आता जर आपण रेषा विभाग एबीला चार समान भागांमध्ये विभागले तर आपल्याला काय करायला पाहिजे? शाब्बास, आपण लंब दुभाजकच्या सहाय्याने हे करू शकतो. इथे एपी, पीएम, एमक्यू आणि क्यू बी रेषा एबीचे चार समान भाग आहेत. जसे बिंदू पी रेषा एबीला एक गुणोत्तर तीन मध्ये, तसेच बिंदू एम रेषा एबीला एक गुणोत्तर एक मध्ये विभागते. तुम्ही सांगू शकता का की बिंदू क्यू रेषा एबीला कोणत्या गुणोत्तरात विभागते? शाब्बास, हा बिंदू रेषेला तीन गुणोत्तर एक मध्ये विभागतो. ह्या प्रक्रियेवरून आपण हे म्हणू शकतो की जर आपल्याला कोणत्या रेषा विभागाला एक गुणोत्तर तीन मध्ये किंवा तीन गुणोत्तर एक मध्ये विभागायचे असेल तर आपल्याला प्रथम रेषा विभागाला चार भागांमध्ये विभागले पाहिजे. जर आता रेषा विभागाला पाच गुणोत्तर तीन मध्ये विभागायचे असेल तर आपल्याला काय केले पाहिजे? रेषेला पाच गुणोत्तर तीन मध्ये विभागल्यावर तुम्हाला काय समजते? याचा अर्थ असा की आपल्याला ह्या रेषा विभागाचे आठ समान भागांमध्ये विभाजन करायला पाहिजे. सोबतच आपल्याला त्या बिंदूला शोधावे लागेल जो रेषा विभागाचे पाच गुणोत्तर तीन मध्ये विभाजन करतो. असे करणे अवघड होईल आणि ह्या पद्धतीमध्ये चुका होण्याची शक्यता पण जास्त आहे. आपल्याकडे कोणत्या रेषा विभागाची विभागणी करण्याची अजून एक सोपी पद्धत आहे, या पाहूया. ह्यासाठी पुन्हा एकदा रेषा विभाग एबीला घेऊ आणि ह्या रेषा विभागावर लघुकोन म्हणजे अक्यूट अँगल एम ए बी बनवू. आता किरण ए एमचे आठ समान भागांमध्ये विभाजन करू. तुम्ही सांगू शकता का की इथे आठ भाग का केले आहेत? कारण आपल्याला दिलेल्या रेषा विभागाचे ज्या गुणोत्तरात समजा एम गुणोत्तर एन मध्ये विभाजित करायचे आहे त्याची गुणोत्तरित बेरीज म्हणजे सम ऑफ रेशियो आपल्याला सांगते की लघुकोन बनवणाऱ्या किरणाला किती समान भागांमध्ये विभागायचे आहे. जसे की इथे रेषा विभाग एबीचे पाच गुणोत्तर तीन मध्ये विभाजित करतो, ज्याची गुणोत्तरित बेरीज पाच अधिक तीन बरोबर आठ आहे. तुम्ही सांगू शकता का की आपण हे समान भाग कशाप्रकारे करू? ह्यासाठी आपण होका यंत्राचा म्हणजे कंपासचा उपयोग करू शकतो. या बघूया कसे. होका यंत्रमध्ये अंदाजे एक त्रिज्या जवळपास एक सेंटीमीटर घेऊन त्रिज्या न बदलता किरण एएम वर आठ कंस म्हणजे आर्क उत्तरोत्तर ए एक, ए दोन, ए तीन, ए चार, ए पाच, ए सहा, ए सात, ए आठ
अशा प्रकारे आखा की ए ए एक बरोबर ए एक ए दोन बरोबर ए दोन ए तीन बरोबर ए तीन ए चार बरोबर ए चार ए पाच बरोबर ए पाच ए सहा बरोबर ए सहा ए सात बरोबर ए सात ए आठ असेल. आता ह्या बिंदू ए आठला बिंदू बी सोबत जोडूया. ह्यामुळे रेषा ए आठ बी मिळते. कारण आपण रेषा विभागाचे पाच गुणोत्तर तीनमध्ये विभाजित करतो, म्हणून आपण ए पासून पाचव्या बिंदू म्हणजे ए पाच पासून रेषा ए आठ बी शी समांतर एक रेषा आखू. समांतर रेषा आखण्यासाठी बिंदू ए आठ पासून एक कंस तसेच समान त्रिज्येचा एक कंस बिंदू ए पाच पासून लावू. आता कोन ए ए आठ बी चे माप होका यंत्रमध्ये घेऊन ह्या कंसावर अजून एक कंस आखूया, ज्यामुळे आपल्याला एक बिंदू समजा एक्स मिळतो. आता बिंदू ए पाच आणि बिंदू एक्सला जोडूया. अजून पुढे वाढवूया जो रेषा विभाग ए बीला बिंदू पी वर छेदतो. म्हणून अशा प्रकारे आपण एक बिंदू पी मिळवतो जो रेषा विभाग ए बीचे पाच गुणोत्तर तीन मध्ये विभाजित करतो. तुम्ही सांगू शकता का की हे कसे शक्य आहे की दुसऱ्या कोणत्या रेषेला विभाजित करून आपण दिलेल्या रेषा विभागाला त्याच दिलेल्या गुणोत्तरात विभाजित करतो? या बघूया कसे. जर या चित्रामध्ये त्रिकोण ए बी ए आठवर लक्ष देतो, ह्यामध्ये रेषा बी ए आठ आणि पी ए पाच परस्पर समांतर आहेत. आता प्रमाणाचे मूलभूत प्रमेय ह्यावरून आपण म्हणू शकतो की ए पी छेद पी बी ए ए पाच छेद ए पाच ए आठच्या समान आहे, कारण की चित्रावरून ए ए पाच छेद ए पाच ए आठ पाच छेद तीन समान आहे. म्हणून ए पी छेद पी बी पण या गुणोत्तरात असेल. म्हणून आपण म्हणू शकतो की बिंदू पी रेषा विभाग ए बीचे पाच गुणोत्तर तीन मध्ये विभाजित करतो. अशा प्रकारे हे सिद्ध होते की ह्या रचनेद्वारे आपल्याला एक अनन्य विभागणी युनिक डिव्हिजन मिळते. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण एक रेषा विभागाला दिलेल्या गुणोत्तरात विभागण्याची एक पद्धत समजून घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण याची अजून एक पद्धत शिकूया.